त्या ठिकाणी घेतली त्या लोकांना महानगरपालिकेमध्ये, त्याला काँग्रेसवाल्यांना आश्चर्य वाटलं की सगळे सरपंच आपले पण राष्ट्रवादी त्याला शिवसेनेचे नगरसेवक कसे झाले. पहिला महापौर झाला संजू नाईक, त्याच्यानंतर सलग चार त्याला एक एक वर्षाचं महापौर पद होतं. नंतर परत 2000 साली संजू नाईक परत 5 वर्षाचा महापौर झाला. नंतर मग नॉन स्टॉप आता सगळेच राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक झाले, मी महापौर झाले. आणि मी एक विनम्रपणे सांगतो, हा अहंकार नाही, हा आत्मविश्वास सांगतो की अजूनपर्यंत गणेश नाईक सांगेल तोच याच्यापुढे महापौर होईल, कारण तितकी जनतेच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण केलेली, जनतेनं भरभरून प्रेम दिलं. चित्रामध्ये तुम्हाला मी वारंवार सांगितलं की ह्या देशामध्ये 2 रेकॉर्ड मीच केलेला आहे, आणि ते रेकॉर्ड करण्यामध्ये हे ते श्रेय माझं नाही, हे सगळ्या समोर बसलेले आणि इथे बसलेल्या सर्व लोकांचं श्रेय आहे. या लोकांनी ती जेव्हा पण मेहनत करून, आणि त्याला पैशात पैसा राजकारणात गरजेचा नव्हता. मी 95 रेकॉर्ड ब्रेक केला तर 50,000 मी आमदार झालो, आणि माझाच रेकॉर्ड मी याला 2004 मोडला, त्याला 3 लाख रुपयामध्ये मी 3.25 लाख मतं मिळवली. 3.25 लाख म्हणजे 1 रुपयासुद्धा पुरा लागला नाही एका मताला, म्हणजे इन्क्लुडिंग प्रिंटिंग सगळं, परंतु ते 3 लाख रुपये नाहीत. त्यावेळेला खरे तसे मी 3 कोटी लागले असतील, कारण प्रत्येकाने आपली घोडा गाडी स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन आपल्या दादा पुन्हा निवडून आला पाहिजे. तो रेवेज एक प्रकारचा, मी जे डी सुधारणे मगाशी जो उल्लेख केला की चिटिंग करून त्यांना मला पराभूत केलं होतं, कारण त्यावेळेला कारण 30,000 मतांनी मी आमदार व्हायला पाहिजे 99 साली 99 ला. तो राग काढला, आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो पुढच्या या येणाऱ्या कालखंडात ही नवमुंबईची जनता असा उठ्ठा काढेल की त्या सगळ्या समोरच्या लोकांना त्यांची जागा दिसेल. हा अहंकार नाही, पुन्हा बोलतो मी, नाही तर केवळ गणेश नायकला अहंकार, अहंकार नाही, हा विनय आहे आणि आत्मविश्वास आहे. आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी, सुनामी कधीतरी एकदा येते, भूकंप कधीतरी एकदा येतो, महापूर कधीतरी एकदा येतो, म्हणजे काय त्या, आणि नवी मुंबईने तर महापूर तो की सुनामी सुद्धा 1 वर्षाच्या मध्ये थोपवलेली आहे. 57 आज आपल्या बरोबरची लोक, म्हणजे तशा प्रकारचे राष्ट्रवादीला दुसऱ्या महापौर बनण्याकरता दुसऱ्या कुठल्या पक्षाची गरज नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 57 नगरसभा, माझा दावा आहे, मी चित्रताईंना बोललो पुढच्या वेळेला तू थर्ड, 2/3 नगरसेवक राष्ट्रवादीचे असतील. 2/3 म्हणजे जर उद्याला जर चुकून 120 झाले तर 80 नगरसेवक. आता कोणी किती वलगाना भगवे फडकवाजांनी काय म्हणजे पिवळे फडकवाजा वलगाना त्यांनी करायचे करू देत त्यांनी. काय बोलले ते कालचे काल परवा की ठाणा जिल्हा परिषदवर भगवा फडकवाला, कोणाच्या निर्वाणीनं? राष्ट्रवादीच्या निर्वाणीनं. हे का हे सांगायला काय विसरला? उद्या राष्ट्रवादीने ठरवलं तर पुढच्या 2.5 वर्षानंतर तर तुमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकत नाही, चॅलेंज आमची. भाषा करा, तर आम्ही ठरवल्यानंतर राष्ट्रवादीचा पुढचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवून दाखवेल मी, म्हणजे 2.5 वर्षानंतर. चित्रांना कधी बोलतो मी, फक्त पवार साहेबांनी मला सांगितलं गणेशराव आपल्याला अमुक अमुक यांच्या बाजूला जायचं, म्हणून मी त्याला स्थिर राहिलो. नाहीतर राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमीत कमी अजून 2 जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद सभापतीपद घेतले असतील. आणि मग आमच्या शहरात येऊन तुम्ही भाषा कराल की पुढच्या वेळेला महापालिकेवर भडकवायला तुम्ही या, तुमचा भगवा तुमच्या हातातच घेऊन तुम्हाला परत नाही पडला तर हा गणेश नाही करणार. हे चॅलेंज बोललं तर चॅलेंज म्हणा, आव्हान म्हटलं तर आव्हान म्हणा, आणि सीड तर सीडी सिडी यूट्यूबला टाकून द्या, मला पाडून द्या. या नवी मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या मोठे मोठे नेते येऊन गेले आले होते ना, बोल घोषणा करून गेले होते ना. मी त्याला बोललो होतो की 23 तारखेला नवी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवी, नवी जनतेने दाखवली.